हा गेम मी स्क्रॅचमध्ये बनवला आहे. scratch.mit.edu या वेबसाईटवर जाऊन तुम्ही देखील अशा प्रकारचे गेम्स बनवू शकता. या गेममध्ये लेफ्ट आणि राईट ॲरोकीने एका मंकीला तुम्हाला हलवायचे असते आणि वरून नारळ पडत असते. तुम्हाला 30 सेकंदामध्ये 20 नारळ गोळा करायचे असतात तेव्हा तुम्ही हा गेम जिंकता. मी तुम्हाला हा गेम कसा बनवला ते सांगतो. यासाठी खालील स्प्राइट्सचा वापर केलेला आहे. एक नारळाचे झाड ते एडिटरमध्ये काढलेले आहे. नारळाचा फोटो, माकडाचे हे चित्र स्प्राइट्स लायब्ररीमध्ये उपलब्ध आहे. जिंकल्याच्या मेसेजचा एक स्प्राइट, वेळ संपल्याच्या मेसेजचा एक स्प्राइट, हे बॅकड्रॉप लायब्ररीमध्ये उपलब्ध आहे. आता आपण कोडिंगची माहिती घेऊ. माकडाच्या हालचालीसाठी केले जाणारे कोडिंग. पहिल्या नारळाच्या हालचालीसाठी केले जाणारे कोडिंग. दुसऱ्या नारळाच्या हालचालीसाठी केले जाणारे कोडिंग. पहिल्या नारळाच्या झाडासाठी केले जाणारे कोडिंग. दुसऱ्या नारळाच्या झाडासाठी केले जाणारे कोडिंग. जिंकल्याच्या मेसेजचा कोडिंग. वेळ संपल्याच्या मेसेजचा कोडिंग. हे कोडिंग तुम्ही या प्रोजेक्टच्या होमपेजवर बघू शकता. त्याचे लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे.